अनेकदा आपल्या समोर अडचणींचे भले मोठे डोंगर उभे राहतात त्यांचा सामना करताना एक प्रश्न नक्की पडतो तो म्हणजे या अडचणी ही खडतर आव्हानं आपल्याच वाट्याला काय येतात तुम्हाला ह्या प्रश्न कधी ना कधी पडलाच असेल या प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला मनोज अंबिकी देणार आहेत सुपरिचित व्याख्याते उत्कृष्ट प्रशिक्षक लेखक अशी त्यांची ओळख आहे त्यांची वीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत आतापर्यंत त्यांनी दोन लाखांहून अधिक लोकांना मार्गदर्शन केले नमस्कार माझं नाव मनोज मनोज अंबिके ज्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मी बोलतो आहे त्या विद्यार्थ्यांना एक नक्की सांगेन जर तुमच्या आयुष्यात समस्या असतील प्रॉब्लेम असतील तर तुमचं अभिनंदन कुणी असं कसं अरे प्रॉब्लेम समस्या आणि अभिनंदन कसं ह्याला कारण आहे मी खरं सांगतो जर तुमच्या आयुष्यात समस्या आहेत स्ट्रगल आहे तर नक्की समजा खूप जास्त अपॉर्च्युनिटी संधी आहेत तुम्हाला उंचावर किंवा यशाच्या शिखरावर पोचायच्या सर्वे काय सांगतो गमतीवर गोष्ट सर्वे काय सांगतो की ज्या लोकांच्या आयुष्यातनं फार समस्या येत नाहीत त्याला मोठं यश मिळत नाही पण ज्यांच्या आयुष्यात समस्या आहे तुम्ही कुणी बघा आपले सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्र औद्योगिक क्षेत्र बघा भारताचे पंतप्रधान बघा अनेक चांगली मंडळी जी राजकारणात आहेत जी समाजकारणात आहेत किंवा उद्योगधंद्यात आहेत का जाणवतं की त्यांच्याविरुद्ध खरं तर अशा अनेक लोक आहेत ज्यांना भारताच्या बाहेरचं प्रशिक्षण मिळालं शिक्षण मिळालं पण ह्यांना यश का मिळालं कारण त्यांच्या आयुष्यात आलेला स्ट्रगल एक उदाहरण मी सांगतो आणि मग तुम्ही ठरवा तुमच्या आयुष्याला समस्या ह्या वरदान म्हणून घ्यायच्या का शाप म्हणून घ्यायच्या एक छोटा मुलगा त्याचे वडील आता प्रत्येक वडिलांना काय वाटतं की माझ्या मुलांना अचीवमेंट्स कराव्यात त्याने हे पाव मिळावं ते मिळावं तर त्या वडिलांना वाटायचं त्यांनी डोंगराच्या उंचावर म्हणजे काही हाईटवर जावं तिथपर्यंत तिथं पोचावं तर हा एवढा लहान कि नीट चालता येत नाही डोंगर चढायचा आहे मग वडिलांनी काय केलं एक प्रोसेस तयार केली असं असतं ना की शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आई वडिलांना वाटतं की त्यांनी मोठं यश मिळवावं मग प्रोसेस कधी फॉर्म करून देतात जेणेकरून त्याला अभ्यास व्हावा तर यांनी काय केलं की जमिनीच्या मध्यभागी खड्डा केला आणि हातामध्ये एक रंगीत बॉल दिला मुलाच्या आणि सांगितलं बॉल खड्ड्यात फेक बघा समजून घ्या मी काय सांगते आता ती जी शाळेमध्ये असं होतं ना की परीक्षा असते तिथेही बॉल खड्ड्यात टाकणं असतं इथेही बॉल खड्ड्यात टाकणं होतं मुलाला सांगितलं बॉल फेक हा मुलगा बॉल फेकत होता पडत होता आता मला सांगा लहान मुलं तो बॉल फेकतो हो ना चालणार आहे चालायला शिकतो आहे पडायला शिकतो आहे आणि लहान मुलं जेव्हा चालायला शिकतात तेव्हा ती चालतात जास्त का पडतात जास्त पडतात जास्त पण शिकतात काय चालायला का पडायला चालायला शिकतात का असं वगैरे झालं एक मुलगा दहा वेळा पंधरा वेळा पडला आता पडण्यामुळे परफेक्ट झाला असं असं होत नाही मुलं चालायला शिकतात हाय चालायला शिकत होता एक वेळा अशी आली की शंभरपैकी साठ वेळा सत्तर वेळा ऐंशी वेळा बॉल खड्ड्यात जायला लागला बॉल खड्ड्यात गेला की मुलगा म्हणायचा हा मी जिंकलो मी जिंकलो बॉल खड्ड्यात नाही आलं की नाराज व्हायचा शाळेमध्ये परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळणं आवश्यक आहे नक्की आवश्यक आहे पण ॲक्च्युली मुलाला ते काम ते ध्येय ती शाळा तो अभ्यास का दिला होता जेणेकरून चालायला पळायला जम करायला त्यांनी शिकवण डोंगर चढायला सुरुवात करावी मुलगा एक्सपर्ट झाला आता हे दुसऱ्या वडिलांनी बघितलं ते अजून हुशार अच्छा म्हणजे आयुष्य शाळेत यश कमवायचं असेल किंवा त्या प्रोसेसमध्ये यश मिळायचं असेल तर मुलाला असा अभ्यास दिला पाहिजे वडिलांनी लगेच आपल्या घराच्या अंगणामध्ये ग्राउंडवर एक घड्डा तयार केला मुलाकडं बॉल दिला पण त्याने विचार केला की ह्याला बॉल खड्डा टाकायचं स्किल जर मिळवायचं आहे तर कोणीतरी टीचर नेमला पाहिजे मग त्याने एक्सपर्ट नेमला हे गाईड तो क्लास सगळं दिलं आता त्याने बरोबर शिकवलं की असा बॉल टाकला की खड्ड्यात जाईल त्या मुलाचा बॉल पटकन नव्वद ब्याण्णव वेळा जायला लागला पंच्याऐंशी नव्वद वेळा जायला लागला त्याला कळलं की बॉल पटकन खड्डा कसा टाकायचा तिसऱ्या वडिलांनी बघितलं ते म्हणजे अच्छा ही वानगडे का ते फार हुशार त्यांनी मुलाला रंगीत बॉल दिला खड्डा केला टीचर क्लासेस गाईड सगळं दिलं परत काय काम केलं सगळ्या बाजूनी जमिनीला उतार केला कुठेही बॉल टाका बॉल खड्ड्यात होते आता त्या मुलाने बॉल टाका की खड्ड्यात शंभरपैकी शंभर वेळा बॉल खड्ड्यात जायला लागला काही दिवसांनी डोंगर चढायची वेळ आली पहिला मुलगा जो अनेक वेळा धडपडला होता त्याने स्ट्रगल केला होता त्याने फाईट केली होती तो झर 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 डोंगर चढला दुसरा मुलगा त्याला टीचर होते गाईड होते ट्रिक मिळाली होती तोही डोंगरचा डोंगर चढा अडखळत चढला आता तिसरा मुलगा जो बॉल खड्ड्यात टाकतोय आणि उताराने बॉल खड्ड्यात देतोय तो डोंगर कसा चढेल दहा फूट गेला झटपटकन खाली गेला हे कारण आहे मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला कुठल्या पद्धतीने शाळा कॉलेजमध्ये जीवनात अभ्यास करायला आवडेल पहिल्या दुसऱ्या का तिसऱ्या उत्तरील पहिल्या स्ट्रगल कायम लक्षात ठेवा ज्यांच्या आयुष्यात स्ट्रगल येतो तीच लोक यशाचं डोंगर चढू शकतात म्हणूनच तुम्हाला जाणवतं की अनेक मोठ्या मोठ्या प्रांतामध्ये अशी लोकं का टिकतात कारण शाळेच्या वेळेला कॉलेजच्या वेळेला त्यांनी स्ट्रगल केलं होतं आणि हा स्ट्रगल इतका इफेक्टिव्ह होता की डोंगर चढणं त्यांना साधारणचं वाटलं एक सर्वे सा जो सांगतो ज्याचा मी सर्व उल्लेख करतो करत होतो हिमालयाच्या वर जिथं कमी हवा असते तिथं जी लोक राहतात जाणवलं काय की त्यांना कमी ऑक्सिजनमुळे सर्वाय करायची त्यांची सवय आहे हॅबिट आहे फुफ्फुसाचा आकार वाढला होता मग कोविडसारख्या जेव्हा गोष्टी आल्या आजार आले त्यावेळेला तो त्रासच झाला नाही कारण काय है? कारण ह्यांच्या फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढली होती आता कायम काय तिथं ते कमी ऑक्सिजन राहणार नाहीत लाईफमध्ये येणारच आहेत शाळेमध्ये कॉलेजमध्ये तुम्हाला टफ लाईफ देऊन मिळतं आहे मला कोणाला सपोर्ट घ्यावा लागतो आहे शारीरिक आहे मानसिक आहे शैक्षणिक आहे आर्थिक आहे हरकत नाही प्रभासारखी लोकं ही सगळी मंडळी हेल्प करत आहेत खूप चांगली गोष्ट आहे पण याचा इम्पॅक्ट काय होणार आहे हा स्ट्रगल करताना खऱ्या अर्थी तुमच्या मेंदूचा विकास होणार आहे शाळा कॉलेजमध्ये काय होतं या स्ट्रगलमध्ये काय होतं किंवा अभ्यासामध्ये काय होतं आपल्या मेंदूच्या पेशींचा सर्वांगीण विकास होतो एखादी गोष्टी पटकन कशी आकलन करायची हे स्ट्रगल केलेलं ना समजतं रेडीमेड मिळालं की हा मला माहिती आहे रेडीमेड आहे पण अनेक गोष्टी लपतात म्हणून म्हणलं की हे वरदान आहे जर तुम्ही या स्ट्रगलला या कामाला जर तुम्ही वरदान म्हणून घेतलं तर खूप मोठे अचीव अचीवमेंट करू शकाल आणि हीच फॅक्ट आहे ज्या वेळेस मी अनेक वेळा बघतो भारतमध्ये भारताच्या बाहेर बघतो काही मंदली, गेले अंतर, का करता हाथ, पहले ही काही मंडळी चांगल्या प्रोफेशनमध्ये गेल्यानंतर अतिशय सहजपणे त्या गोष्टी काय हँडल करतात कारण त्यांनी ग्राउंडशी जमिनी स्वतःला जोडलेलं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं हा स्ट्रगल पाहिलेला असतो हीच खरी गोष्ट आहे खूप वेळा असं वाटेल की अरे मला असं करावं लागतं आहे माझी ही परिस्थिती पाहिजे होती मला ही शाळा पाहिजे होती मला ते कॉलेज पाहितं मला ते गाईड पाहिजे होतं मला ते सर हवे होते मला अशी आर्थिक परिस्थिती माझी घरची हवी हवी होती मी माझ्याकडनं सांगेन की ज्यांना मिळालं आहे ना त्यांना विचारा ते नंतर म्हणतात काश हा मी स्ट्रगल गया होता आणि या स्ट्रगल तुम्हाला मिळाले आता ही परिस्थिती बदलू शकत नाही स्ट्रगल बदलू शकत नाही त्याचा फायदा घ्या ह्याला शाप म्हणून घेऊ नका ह्याला त्रास संकट म्हणून घेऊ नका ह्याला स्वतःसाठी उलट ही उत्तम परिस्थिती झाली आहे इथं माझ्या शारीरिक आणि मानसिक विकासरला जाणार आहे मेंदूचा विकास, विकास केव्हा होतो जेव्हा तुमच्या मेंदूला उजवा मेंदू आहे डवा मेंदू आहे या दोन्ही मेंदूच्या मेंदूच्या दोन्ही भागांना खऱ्या अर्थी व्यायाम मिळतो आणि हा व्यायाम मिळण्यासाठी हा स्ट्रगल आवश्यक आहे जसा तो मुलगा पडतो उठतो आणि चालायला शिकतो बाकी मुलं का चालायला शिकली नाहीत कारण सुरुवाती घसरली नाहीच पडलीच नाही किंवा पडली तरी त्या प्रमाणात पडली नाहीत इथं मात्र त्या पडण्यामुळं हा चालायला मुलगा शिकला पळायला शिकला जम्म करायला तयार त्या शिकला डोंगर चढायला तयार झाला शाळा कॉलेजमध्ये अभ्यास करणं हे मुख्य ध्येय असलंच पाहिजे नक्की असलं पाहिजे चांगले मार्क मिळालेच पाहिजेत नव्वद ब्याण्णव टक्के मार्क मिळाले पाहिजेत पण तितकंच महत्त्वाचं काय यावेळेस तुमच्या मेंदूचा विकास व्हायला पाहिजे इतिहास आहे भूगोल आहे तुम्ही टुर्नामेट्री शकता तुम्ही सायन्स शकता तुम्ही इंजिनिअरिंग जाता आहे मेडिकल जात आहे अभ्यास करताना माझी आकलनशक्ती वाढली पाहिजे पटकन एखादा विषय समोर आला की त्या विषयाकडे पटकन चार पाच वेगळ्या अँगलनी बघता आलं पाहिजे आणि चार पाच वेगळ्या अँगलने तुम्ही कधीही बघता ज्यावेळेला आयुष्य स्ट्रगल असतो रेडीमेड मिळाले की आपण एकाच अँगलने बघतो घोड्याला <laughs> तुम्हाला कळतंय मला काय म्हणायचं तर ही झापडं लावून जेवण जीवन जगणं शाळा कॉलेज करणं इंजिनिअरिंग करणं मेडिकल करणं किंवा अजून कुठल्या विषयात बी कॉम बी एस सी करताय याला फारशी अचिवमेंट नाही आहे जेव्हा तुमची झापडं निघून जातील हे नाही शक्य आहे आणि त्याच गोष्टी तुम्ही चार पाच अँगलने वेगळ्या बघू शकाल त्यावेळेला ही लढाई तुम्ही जिंकलेली असते आणि म्हणून स्ट्रगल महत्त्वाचं बिलीव मी एक वेळ मी म्हणेन हे माझं म्हणणं आहे एक दोन टक्के मार्क कमी पडले चालतील पण जे मिळवाल ते स्ट्रगल करून मिळवाल आणि ते करताना तुमच्या मेंदूचा तुमच्या स्वतःच्या मनाचा संपूर्ण विकास होणं हे तितकंच आवश्यक आहे माझ्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा आणि हां एक लक्षात ठेवा हे करताना किती स्ट्रगल आला किती अडचणी आल्या तर कायम कायम आनंदात राहा आणि मी नेहमी सांगतो कायम आनंदात राहायचं असेल तर नेहमी चांगलं बघायला शिका चांगलं ऐकायला शिका आणि सर्वात महत्त्वाचं चांगलं चांगलं वाचायला शिका विश ऑल दी बेस्ट थँक्यू थँक्यू व्हेरी मच ज्यांच्या वाटेत अडचणींचे डोंगर आडवे येतात तीच लोक यशाची शिखरं गाठतात तुमच्या मार्गावरही अडचणींचे डोंगर उभे असतील तर घाबरू नका आणि थांबू तर बिलकुलही नका यश प्राप्तीचा हा मूलमंत्र आज तुम्हाला अंबिके सरांनी दिलाय विद्यार्थी मित्रांनो ही प्रशिक्षण तुमच्यामध्ये सकारात्मक बदल घडावेत या उद्देशाने तुमच्या आग्रहाखातर आपण आयोजित केली आहेत प्रशिक्षणाचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला याबाबतचा अभिप्राय या व्हॉट्सअप मेसेजला रिप्लाय करून नोंदवा तुमच्या प्रगतीसाठी पुढील भागांमध्ये कोणत्या विषयांचा समावेश करण्यात यावा हे सांगा तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर ते नक्की विचारा आमचे तज्ज्ञ किंवा आपले तज्ञ तुमच्या प्रश्नांची उकल नक्कीच करतील